जय महाराष्ट्र, मी आशुतोष पाटील। निवडणुकीच्या तोंडावरच ईडीने दणका दिलाय। शरद पवार आणि अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ईडीचा आता गुन्हा दाखल होतोय। मोठी बातमी यावेळची, निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि अजित पवारांवर ईडी आता गुन्हा दाखल करते। 25,000 कोटींचा हा घोटाळा होता आणि ह्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी याआधीच मुंबईतल्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता आणि त्याच गुन्ह्याच्या आधारे शरद पवार, अजित पवार यांच्यासह जवळजवळ 70 संचालकांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता ईडीने देखील याच एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केलाय। आपल्यासोबत अधिक माहितीसाठी आमचे न्यूज एडिटर तुषार शेटे जोडले जात आहेत। तुषार, काय अपडेट आहेत? तर जर बोलायचं झालं तर 2005 ते 2010 या काळामध्ये ज्यावेळेला राज्यावरती काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकारची सत्ता होती त्यावेळेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरतीही जे संचालक मंडळ होतं ते देखील सत्ताधारी पक्षांचं होतं आणि त्यावेळेला नियमबाह्य कर्ज वाटप करण्याचा आरोप त्यांच्यावरती झालेला होता। आत्ता सत्तेत असलेल्या भाजपाच्या वतीनं हा आरोप करण्यात आलेला होता। साखर कारखाने असतील, सुतगिरण्या असतील, यांना हजारो कोटी रुपयांचं जे नियमबाह्य कर्ज वाटप केलेलं होतं त्या संदर्भातला हा गुन्हा आहे। यासाठी सहकार कायद्याच्या सेक्शन 83 ची जी एन्क्वायरी असते त्यानुसार ती एन्क्वायरी झालेली होती आणि त्यानंतर या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जवळपास 70 संचालकांवरती गुन्हा दाखल झालेला होता। ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला हा गुन्हा दाखल झाला होता। ईडीने याची चौकशी सुरू केलेली होती। अजित पवारांवरती गुन्हा दाखल झालेला होता सुरुवातीला आणि त्याच वेळेला ही शक्यता वर्तवली जात होती की शरद पवार देखील या ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकू शकतात आणि जो गुन्हा एमआरए मार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता त्याचाच अधिक तपास आता ईडीच्या वतीनं सुरू केला गेलेला आहे। जे मूळ जो एफआयआर झाला होता त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, मधुकर चव्हाण, जयंतराव आवळे, दिलीप देशमुख, माणिकराव पाटील, विजय सी ए मोहिते पाटील, मदन पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, मीनाक्षी पाटील इत्यादी लोकांची नावं आहेत। अनेक दोन नेत्यांची नावं ह्याच्यामध्ये आहे आणि सूत गिरण्यांना कर्ज वाटप केलं होतं, क्रेडिट मॉनिटरिंग अरेंजमेंटचं उल्लंघन केल्याचा आरोप देखील ह्यांच्यावर ठेवण्यात आला होता। तुषार, अगदी बरोबर आहे सर। क्रेडिट आरबीआयच्या ज्या गाईडलाईन्स होत्या त्या आरबीआयच्या गाईडलाईन्सचं उल्लंघन तर पूर्णपणे झालेलंच होतं आणि मुळातच या सगळ्या लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना मनमानी पद्धतीनं कर्ज वाटप केलेलं होतं। ज्या व्यक्तींची किंवा ज्या संस्थांची कर्ज परतफेड करण्याची कपॅसिटी देखील नव्हती अशा यांना देखील कर्ज वाटप करण्यात आलेलं होतं आणि हाच जो चौकशीचा फेरा झालेली होती ती तपासली गेली नाही। काही ठिकाणी तर तारण कागदपत्रच नाहीयेत। अगदी बरोबर आहे सर, काही ठिकाणी तारण कागदपत्र नाहीयेत, काही ठिकाणी बोगस कागदपत्र दिलेली आहेत। कारण की मुळातच सरकार जे त्यांचं होतं त्यानुसार आपण काहीही करू शकतो आणि काहीही केलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही या पद्धतीची ही मानसिकता काही नेत्यांमध्ये किंबहुना मंत्र्यांमध्ये जे झालेली होती त्यानुसार ही सगळं हा जो गैरप्रकार होता तो सुरू झालेला होता। यानंतर राज्याची शिखर बँक जी होती ती अडचणीत देखील आलेली होती आणि आपल्या जर लक्षात असेल की ज्या वेळेला राज्यामध्ये सत्ता बदल झाला होता आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिलेलं होतं त्याच वेळेला संचालक मंडळांवरती बरखास्तीची कारवाई जी होती ती पृथ्वीराज चव्हाण यांना करावी लागलेली होती आणि तेव्हापासून हा जो चौकशीचा ससमिरा सुरू झालेला आहे तो अद्यापही थांबताना दिसत नाहीये। त्यातच निवडणुकीच्या काळामध्ये आता ज्या वेळेला या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवरती किंबहुना शरद पवार तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत त्यांच्यावरती देखील आता ईडीची चौकशी ही लागल्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादीला सगळ्यात मोठा सेटबॅक बसल्याचं जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। अगदी बरोबर तुषार, एकीकडे मुंबईमध्ये ईडीने हा गुन्हा दाखल केलाय, दुसरीकडे नागपूरच्या न्यायालयात देखील अजित पवारांवर एका वेगळ्या केसमध्ये सिंचन घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्यावरही तिकडे गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये चौकशी होणार आहे। एकूणच निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्येच शरद पवार, अजित पवार यांना न्यायालय किंवा पोलीस स्थानकाच्या किंवा ईडीच्या वाऱ्या घडू शकतात अशी शक्यता दिसते। 22 ऑगस्टला जेव्हा हा न्यायालयाने आदेश दिले होते की 5 दिवसात गुन्हा दाखल करा, आर्थिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती आणि त्या एफआयआरच्या आधारेच आता हा ईडीने ही केस केलेली आहे, हा गुन्हा दाखल केला आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेट्सबद्दल।
जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात राजकारण अनलिमिटेड मध्ये दिवसभरातल्या महत्त्वाच्या निवडक राजकीय घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. सगळ्यात पहिली बातमी आहे उदयनराजेंची. शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी असं आज उदयनराजेंनी म्हटलं आहे. शरद पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंच्या डोळ्यात देखील पाणी आलं. काय म्हणाले ते साताऱ्यामध्ये ऐका. ते जर उभे राहिले मी फॉर्म भरणार. फक्त एकच त्यांनी करावं. दिल्लीतला बंगला आहे ना, गाडी आहे, तेवढी आपल्याला मोबाईल द्यावी बस. खरंच त्यांनी उभं राहावं तेव्हा सप्प सांगतो. म्हणजे बोंबलत हिंडायला मी मोकळा. त्यांनीच उभं राहिलं पाहिजे. एकदा आज म्हणून तरी बघा. एकदा म्हणतात स्टाईल, स्टाईल इज स्टाईल. योगीच बोलत नाही. त्यांनी सांगू द्या फक्त. नाही ऐकलं तर काय पण नाही. ते माझे मित्र आहेत, देवेंद्र असतील, गिरीश गिरीश आहे, हे मैत्री 20-25 वर्ष कसं तोडणार. काय मागून मागून मागितलं, काय मागितलं अहो, काय मागितलं नाही. फक्त एकच मागितलं. काय मग म्हणजे या साताऱ्यासाठी हे करा ते करा अजून काय. उदयनराजेंची कॉलर आणि त्यांची स्टाईल आणि याचमुळे उदयनराजे तरुणाईमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. पुढची बातमी त्यांच्या संदर्भात आहे. उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून आता विधानसभेसोबतच म्हणजेच 21 ऑक्टोबरला साताऱ्यात या जागेसाठी मतदान होणार आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी घरोबा केला. भाजपत जाण्यापूर्वी उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला होता, त्यामुळे साताऱ्याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपात गेल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक होणार असा दावा, असा कयास राजकीय वर्तुळातून केला जात होता. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची जेव्हा घोषणा केली तेव्हा साताऱ्याचा कोणताही उल्लेख केला नव्हता, त्यामुळे साताऱ्याची लोकसभेची निवडणूक आता लांबणीवर पडते का काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे आघाडीची. सगळ्यांचंच लक्ष लागलंय शिवसेना, भाजपा, युती आणि काँग्रेसची आघाडी या सगळ्यांच्या जागा वाटप कधी होत आहेत. आता आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय, पण शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजतंय. आमचं ठरलंय याच्या पुढे काय गाडी सरकत नाही. बरं, उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले आहेत, त्या कार्यकर्त्यांची तर पुरती कोंडी झाली आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था उमेदवारांची होते. आणि यात भर म्हणून ती काय, सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी मित्रपक्षांच्याही मतदारसंघामध्ये इच्छुकांच्या मुलाखतींचा सपाटा लावलाय. त्यामुळे युती होणार 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 असं जरी वरिष्ठ नेते सांगत असले तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या मनात मात्र संभ्रम कायम आहे. आता एक असा एक कयास आहे की घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच पितृपक्ष संपल्यानंतरच युतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल आणि आता 29 सप्टेंबरचीच वाट पाहिली जाते. आणि याच जागा वाटपाच्या चर्चा जेव्हा चालू आहे तेव्हा संजय राऊत यांनी एक वेगळं विधान केलंय. 288 मतदारसंघ आहेत, त्यामुळे थोडेफार मतभेद हे होणारच, त्यामुळे लवकरच लवकर त्यावेळेस तोडगा काढून तिढा सोडवण्यात येईल
असा आशावाद शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. युती होईल आणि आमचं ठरलंय यापेक्षा कुठलं महत्वाचं स्टेटमेंट असू शकतं? 288 जागांचा तिढा असतो. बीजेपी आहे, शिवसेना, दोन्ही मोठे पक्ष आहेत. जागा वाटपात थोडंफार ताणतणाव होतात. प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची व्यवस्था पाहणं, त्यांना समजावणं, त्यांच्यासाठी एखादा मतदारसंघ सोडवून घेणं, हे आता प्रत्येक पक्षात किंवा प्रत्येक युतीमध्ये देशभरात होत असतं. सकारात्मक दिशेने सुरू आहेत. ज्या संदर्भात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी युतीच्या चर्चा झाल्या, त्यावेळेला उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आपले, अमित शाह साहेब हे एकत्र होते ना. ह्या जागा वाटपाची चर्चा तर सुरू आहे, बोलणी अंतिम टप्प्यात आहेत आणि त्यावर लवकर शिक्कामोर्तब देखील होईल. युतीचे 220 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास वाटतोय चंद्रकांतदादा पाटलांना. आणि युती होऊ नये म्हणून जे पाण्यात देव पुढून बसले आहेत त्यांची इच्छा अपूर्ण राहील असा टोला देखील आज चंद्रकांतदादा पाटलांनी विरोधकांना लगावला. संजय राऊत हे चांगले लेखक असल्याची मिश्किल टिप्पणी देखील दादांनी यावेळेस केली. ऐका काय म्हणालेत. युती चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि कुठल्याही क्षणी त्यातला जो जागा वाटपाचं एकमत आहे ते उलटी होऊ शकतो. मी खुश ऐसा प्रॉब्लेम आ नहीं रहा है. योग्य दिशा में चर्चा चल रही है. मुझे लगता है कि जिन्होंने भगवान पानी में रखे है कि युति न हो, युति न हो, युति न हो, उनका संकल्प जो है वो पूरा नहीं होगा. गेल 5 वर्षात मी काय केलं? अगदी एखादा मुद्दा मांडण्याचा झाला तर 15 वर्षामध्ये 20,000 कोटी रुपये आधीच्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर भरले वेगळ्या निमित्ताने, मग दुष्काळ, पूर, वेगळ्या निमित्ताने. तर ह्या सरकारने केवळ 5 वर्षात 50,000 कोटी भरले आणि तेव्हा आधीच्या सरकारने दरवर्षी 1,200 कोटी भरले तर ह्या सरकारने दरवर्षी 10,000 कोटी भरले. आणि तेव्हा लोकांना जो फरक जाणवतच होता तो एका अर्थाने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न ह्या यात्रेमध्ये झाला. संजय राउत भी बहुत अच्छे लेखक हैं, तो अलग अलग उदाहरणों के माध्यम से वो रखते हैं, तो इतना कोई कठिन विषय नहीं है. या पुढची बातमी आहे नारायण राणेंची. नारायण राणे आता पुन्हा एकदा वेट आणि वॉचच्या भूमिकेत गेलेत. मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर राणेंनी सबुरीची भूमिका घेतल्याचं सूत्रांकडून माहिती समजते आहे. नारायण राणे यांचा आज कार्यकर्ता मेळावा मुंबईत आयोजित केला होता पण तो रद्द करण्यात आला. येत्या 26 तारखेला राणेंच्या भाजप प्रवेशाची शक्यता आता वर्तवण्यात येते. अमित शाह यांच्या मुंबई भेटीदरम्यान भाजपमध्ये राणे प्रवेश करतील अशी शक्यता आता वर्तवण्यात येते. राज्याच्या राजकारणातलं महत्त्वाचं नाव प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि पहिल्या यादीत 22 उमेदवारांची नावं देखील घोषित केली. त्यांच्या उमेदवारांपुढे जातीचा उल्लेख आहे. प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उमेदवारांची नावं आणि त्यांची जात देखील वाचून दाखवली. पहिल्या यादीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे की आमची मायक्रोस्कोपिक यादी असेल. मायक्रोस्कोपिक समाजातल्या समूहांना प्रतिनिधी मिळाला पाहिजे. लोकशाहीचे तेही हिस्सेदार झाले पाहिजे. आणि लोकशाहीचे हिस्सेदार करायचं असेल तर राजकीय पक्षांना उमेदवारी देणंही त्यांच्या हातात आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभेमध्ये जे उमेदवारी दिली लहान लहान समूहाला, मायक्रोस्कोपिक ओबीसीला, ती याही निवडणुकीमध्ये आम्ही आशा दिलेली आहे. आघाडीचं सगळं ठरलं असताना आता जागा वाटपावरून धुसफूस समोर यायला लागली आहे. RPIच्या गवई गटानं अमरावती जिल्ह्यातल्या 2 जागांवर दावा केला आहे. दर्यापूर आणि अचलपूर या दोन्ही जागा लढायला गवई गट इच्छुक आहे. दर्यापूरची जागा देण्याचं निश्चित असलं तरीही अचलपूरच्या जागेवर RPIचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई
यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे. त्यामुळे ही जागा आरपीआयसाठी सोडली गेली नाही, तर या जागेवर मैत्रीपूर्ण लढत लढून ताकद दाखवू असं राजेंद्र गवई यांनी सांगितलं. निराळा सुटावा म्हणून मी काल आमची त्यांची भेट घेतली आणि सगळे लोक हजर होते. पृथ्वीराज चव्हाण होते, अशोक चव्हाण होते, बाळासाहेब थोरात होते, नाना पटोले होते, अनेक अजून नेते होते. मी म्हटलं तिळा सोळा, तर ते काय म्हणाले, आम्ही आज तुम्हाला दैरापूर दिली आणि तुम्ही तिथून लढवावं अशी आमची इच्छा आहे. मी म्हटलं मग आपण मी तिळा सोडतो ना, तुम्ही मला ही सीट दिलेली आहे, ही सीट मी लढवावी की कोणाला लढवावी हा माझा प्रश्न आहे. मी या सीटवरती बळवंत वानखेडे यांना उमेदवारी घोषित करतोय आणि मी ती घोषित केलीसुद्धा आहे. राहिला प्रश्न अचलपूरचा, तर अचलपूरमध्ये बबलू देशमुखी उभे राहतील, मी उभे राहतील. उर्वरित 286 ठिकाणी काँग्रेसचा मी प्रचार करेल, काँग्रेस बळवंत वानखेडे साहेबांचा प्रचार करेल आणि अचलपूरमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. मला पाडण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकद लावू शकते. अनेक घडामोडी आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीने आज मुख्यमंत्र्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत. काय आरोप केले आहेत पाहणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. राजकारण अनलिमिटेड या जय महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमात आपण आढावा घेतोय महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा. पुढची बातमी आहे काँग्रेस राष्ट्रवादीची. काँग्रेस राष्ट्रवादीनं आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युती सरकारवर आरोपांची राळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख, क्लीन चीट मुख्यमंत्री असा करत सर्वाधिक भ्रष्टाचार हा MMRDAत झाला आहे असा सणसणीत आरोप केला आहे. शिवस्मारकाच्या नावाने मतं मागणाऱ्या या सरकारने त्यांच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आता राष्ट्रवादीचे नवाब मलिक करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळातून वगळण्याचे काम केले. उरलेले जे मंत्री त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे इन्क्वायरी न लावता कुठेतरी क्लीन चीट देण्याचं काम करत आहे आणि सर्वात जास्त भ्रष्टाचार कुठल्या खात्यात असेल तो माननीय मुख्यमंत्री यांच्या खात्यात आहे. मुख्यमंत्रीच्या MMRDAमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार आहे. रेल विकास जे रेल्वे मेट्रो रेल आहे त्याच्यात भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचार करत असताना डिझाईन मॉडेल करून कुठेतरी हा भ्रष्टाचार होतो. प्री क्वालिफिकेशन बिड मागवण्यात येत आहे, त्याच्या कंडिशन असे टाकताय की ठराविक 3-4 ठेकेदारच त्याच्यात बसताय आणि 40-40% अभाव ठेका देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. शिवछत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदीजी के साथ बोलणार हा सरकार. सर्व ठिकाणी तर लूटमार यांनी केलंच, पण शिव स्मारकाच्या कामामध्ये पण भ्रष्टाचार करण्यापेक्षा ते थांबले नाही आणि लोकांना लाज वाटते की ज्यांच्या नावाने हा सरकार निवडून आला, त्यांच्या मित्रपक्ष ज्यांच्या नावाने पक्ष निर्माण करतायत ते शिव स्मारकामध्ये भ्रष्टाचार करतायत. लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभेच्या जागांपैकी 2 जागा लातूर शहर आणि औसा विधानसभेच्या या सेनेच्या वाट्यात आल्यात, पण या दोन्ही ठिकाणी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या आमच्या हक्काच्या जागा आहेत, त्या आम्ही सोडणार नाही असं मत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं. लातूरमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होता, त्याप्रसंगी खैरेंनी वक्तव्य केलं आहे. भाजपची तयारी जर चालू असेल तर त्यांची तयारी राहील, आमची पण तयारी चालू आहे, पण आमच्या हक्काचे दोन्ही मतदारसंघ आमचे आहेत, त्यामुळे आम्ही हा क्लेम आमचाच राहील. म्हणजे औसा आणि लातूर शहर आमच्याकडे सुद्धा 8 जणांनी इंटरव्ह्यू दिलेली आहे, 8 जणं तयारी करतायत, इकडे 6 जणं करतात. म्हणजे उमेदवार इच्छुक उमेदवार जे असतात ते आपली तयारी करत असतात. आता ज्यावेळेस युतीतून निर्णय होईल, नंतर उद्धवजींचा आदेश येईल, त्याप्रमाणे ते फायनल राहील. आमचं ठरलंय युती पक्की हे जरी नेते सांगत असले
तरी अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर प्रत्येक जण आपापला क्लेम मात्र टाकताना दिसतोय. पुढची बातमी आहे सोलापूरची. सोलापूर शहरात काँग्रेसला मरगळ आली असतानाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मरगळ दूर व्हावी यासाठी काँग्रेस भवनात शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत सर्वांचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता आणि त्याच वेळेस काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी विजय शाबादी हे जेव्हा काही सूचना करायला उभे राहिले असताना काँग्रेसच्या बाकी पदाधिकाऱ्यांनी त्यांना बोलून दिलं नाही, त्यांच्यासोबत वाद घातला आणि त्यांना भवनातून बाहेर काढलं. काँग्रेस पक्षाची जी मीटिंग आहे, भविष्यामध्ये निवडणूक लढवायची या बाबतीत होती. म्हणजे पक्षातून बाहेर गेले आणि पक्षामध्ये आता परतून कार्यकर्त्यांना सांगून सांगून आले या गोष्टीला आमचा विरोध आहे. काँग्रेस पक्षाचे आम्ही निष्ठावर कार्यकर्ते होते, कुठं तर रात्री आणि दिवसात पक्ष बंधून दोघाकडे दोन वर्षापैकी आम्ही आहेत. सोनिया गांधीकरता मी या पक्षामध्ये आहोत आणि राहणार आहोत. काँग्रेस पक्षामध्ये जे चैतन्य निर्माण करायचं आहे त्या गोष्टीचा उहापोह चर्चा सोडून भरतीकडे गेल्यामुळं या सभागृहामध्ये मी त्या लोकांचा निषेध व्यक्त करायचं उभार. तर या होत्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दिवसभरातल्या वेचक आणि वेधक बातम्या. राजकारण अनलिमिटेडमध्ये आम्ही दररोज घेऊन येतो अशाच प्रकारे राजकीय घडामोडी. पाहत रहा जय महाराष्ट्र.